गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पोलीस ठाण्याची शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली आहे. गणेश उत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलाय. याच पार्श्वभूमीवर आष्टी येथे पोलीस ठाण्यात आज सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक पार पडली. गणेश उत्सवानिमित्त आष्टी येथील पोलीस ठाण्यात बैठक पार पडली. यावेळी बैठकीत तहसीलदार विनोद गुंडमावार, पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे मानसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक उंबरकर, उपनगराध्यक्ष शैलेंद्र सहस्त्रबुद्धे, आनंददेवा सुनील रेडकर, राम धुमाळ, महेश खाकाळ, सचिन लोखंडे, डॉक्टर नदीम शेख, अतुल शिंदे, महावितरणचे दसपुते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी नगरपंचायतचे अजिनाथ गीते, किशोर झरेकर, दिनेश रोडे, भाऊ घुले, अनंत जोशी, सरपंच जालिंदर नरवडे, दीपक उंबरकर, पत्रकार अविनाश कदम, संदीप जाधव, अविशांत कुमकर, गणेश दळवी, शरद रेडकर, प्रवीण पोकळे, संतोष नागरगोजे, अक्षय विधाते, अक्षय धोंडे, आदेश निमोणकर व सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, आष्टी, बीड. सचिव असेल, कोषाध्यक्ष असतील, 4-5 मेंबर असतील, त्यांची यादी पोलीस स्टेशनला आपण द्यायची आहे. मिरवणुकीचे मार्ग वगैरे ते आपण एकदा ऑलरेडी चेंजेस आपण डिस्कशन हो, कायदेशीर काय बाबू बाजू असतील, तुमच्या काय अडचणी असतील, तुमच्या काय भावना असतील, या उद्देशानं आपण आज या ठिकाणी मीटिंग घेतलेली आहे. आणि आतापर्यंत सर्वजणांनी त्यांच्या काही अडचण आणि तेव्हापासून या गावाचं नाव आस्ती, ज्या गावामध्ये लढाईचा म्हणजे संघर्षाचा अंत झाला तर त्या गावाचं नाव आस्ती असं पडलं. अस्त झालेली आस्ती, त्याचा अपभ्रंश होऊन आस्ती झालेला आहे. सध्या गणेश उत्सवाचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्याच अनुषंगाने आज आष्टी येथे पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आज आपल्यासोबत पोलीस निरीक्षक सलीम चाऊस साहेब आहेत, जाणून घेऊया. सर, आज शांतता समितीची बैठक संपन्न झालेली आहे, काय आदेश दिलेले आहेत आपण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना? आदेश असे आदेश म्हणजे सध्याला ऑनलाईन प्रक्रिया चालू झालेली आहे. मग ऑनलाईन प्रक्रियेची त्यांना संपूर्णतः माहिती व्हावी, ऑनलाईन प्रक्रिया कशी भरायची आहे आणि फॉर्म कसे सादर करायचे आहेत याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे सदर उत्सवाच्या काळात आता 2 वर्ष गणेश उत्सव साजरा झालेला नाही, लोकांच्या भावना त्याबद्दल जास्त तीव्र होत्या, तर त्यांनी अतिउत्साहात काहीतरी वेगळे निर्णय घेऊ नयेत म्हणून गुलालाच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा, रक्तदान शिबिर करावे, जनजागृतीसारखे समाजोपयोगी प्रोग्राम घ्यावे, वृक्षारोपण संबंधी काहीतरी निर्णय घ्यावे आणि इतर खर्च वायफट न करता मिरवणुकीमध्ये किंवा इतर ठिकाणी वायफट खर्च न करता त्यांनी कुणा मुलाला दत्तक घ्यावं, एखादं चांगलं काय म्हणतात गरीबाच्या मुलांच्या लग्नासाठी खर्च करावा याबाबत आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच सदरचे पूर्ण प्रक्रिया गणेश स्थापना होईपासून संपेपर्यंत शांतता अबाधित राहावी, कोणते मिरवणुकीचे मार्ग आहेत, कशा पद्धतीनं मिरवणूक साजरी करायची, गणेश मंडळाची आणि मूर्तीची रक्षणासाठी त्यांचे जबाबदार लोक राहतील याबाबत आम्ही त्यांना अवगत केलेलं आहे. या गणेशोत्सवाला वेळ कितीच आहे? या गणेश उत्सवाला सालाबादाप्रमाणे मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी फक्त 12 वाजेपर्यंत, बाकी ध्वनी प्रदूषणाचा जो ही आहे तर तो 10 वाजेपर्यंत, रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आणि त्यामध्ये आम्ही या शांतता कमिटीमध्ये म्हणजे नगरपंचायत चे अधिकारी, त्याच्यानंतर MSCB चे अधिकारी, मान्य तहसीलदार यांनासुद्धा आमंत्रित केलेलं होतं. आणि जो मिरवणुकीचा मार्ग आहे, स्थापनेचा मार्ग आहे, ज्या ठिकाणी मंडळ स्थापित होतात त्या ठिकाणी इलेक्ट्रिकची काही असुविधा आहे का, रस्त्यावर किंवा येण्याजाण्याच्या मार्गावर काही असुविधा आहे का, तसं तसं संबंधित डिपार्टमेंटला आम्ही त्याबाबतसुद्धा अवगत केलेलं आहे की आपण या सर्वांच्या सर्व अडचणी दूर कराव्या आणि मंडळाला सहकार्य करावे. हे होते पोलीस निरीक्षक सलीम चाऊ साहेब. यांनी आता सांगितलेलं आहे की या गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विविध विषयावर चांगले चांगले कार्यक्रम करावेत, जेणेकरून सामाजिक सामाजिक सलोख्याचे, त्याचबरोबर या गणेश उत्सवात कुठल्याही प्रकारचे कायदेशीर, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृपया कुणीही वागू नये, असंच चाऊ साहेबांनी सांगितलेलं आहे. तेज वार्ता न्यूजसाठी संदीप जाधव, आष्टी, बीड.
ऋषी भूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे. गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सादर करत आहोत ज्या बियाणाला देशभरातील अनेक राज्यातून मागणी आहे. दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे. शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपणही याचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे संस्कृती सीड्सचे सोना फोर्टी कांदा बियाणे. आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती. संस्कृती सीड्सचे सोना फोर्टी कांदा बियाणे. मिलन पैकर्स खड़ा मसाला.